नमस्कार. तर राज्यात जे आगामी 4 ते 7 तासात जे म्हणजे दुपारनंतर काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर भूगोलात कोणत्या भागात जोरदार पाऊस पडू शकतो? तर दुपारी जे आहे 2 नंतर राज्यात जे आहे चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मी जर बघितलं तर औरंगाबाद, नांदेड, भंडारा गोंदिया, अकोला, औरंगाबाद या भागातसुद्धा जे आहे पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर या भागातसुद्धा जे पावसाची शक्यता दिसणार आहे. इकडं अहमदनगर आणि पुण्यातील 1-2 भागात थोडासा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. इकडं रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये 1-2 भागात पावसाची शक्यता दिसत आहे. एकंदरीत जर बघितलं तर पूर्व विदर्भात जे आहे नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये जे आहे पावसाची शक्यता जास्त आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे. इकडं हिंगोली, परभणी, जालनामध्ये थोडा पाऊस कमी राहील. इकडं नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पाऊस थोडा कमी राहण्याची शक्यता आता दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.